चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल आणि गोकुळ IVF सेंटरचे डॉक्टर प्रवीण हेंद्रे. नमस्ते सर. मागच्या एपिसोडमध्ये आपण ह्या सगळ्या वेदना ज्या होत्या तर त्यांच्याविषयी आपण बोललेलो होतो. आज मला तुम्हाला असं विचारायचं आहे, त्यावेळेला तुम्ही एक टर्म वापरलेली होती, ती म्हणजे PMS, तर त्याबद्दल मला थोडक्यात सांगा ना. नाही, आता प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम, त्याला PMS म्हणजे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात. म्हणजे युजली मासिक पाळी येण्यापूर्वी हे काही काही स्त्रियांनाच असतो, म्हणजे सगळ्या स्त्रियांना असतं असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये अगदी विविध म्हणजे कंप्लेंट असतात पेशंटच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं जी कंप्लेंट असते ती मूड स्विंग, कधी राग येतो, चिडचिड येते, मग नंतर हेडेक होतं, झोप येत नाही, मग त्याच्याबरोबर त्याला म्हणजे अँक्झायटी येते, डिप्रेशनमध्ये जातात. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मासिक पाळी येण्यापूर्वीच्या, म्हणजे आपण जो लुटेल फेज म्हणतो, म्हणजे दुसरा काय म्हणतात त्याला अर्धा भाग जो आहे मासिक पाळी, 14 दिवसानंतरचा जो भाग आहे, म्हणजे त्याच्यानंतरचा जो भाग आहे त्याला आपण लुटेल फेज म्हणतो. त्या लुटेल फेजमध्येच हे होत असतं, आणि हा जरा न्यूरो एंडोक्राईन डिस्टर्बन्स आहे. त्याचा अजूनही म्हणजे काय एक्झॅक्ट त्याचं काय कारण सापडलेलं नाही आहे, पण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचं इम्बॅलन्स जेव्हा होतो तेव्हा प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम, म्हणजे ह्या मासिक पाळी पूर्वीच्या हयात हा जो म्हणजे काही मुलींना मात्र अगदी तीव्र असतो, तो इतका तीव्र असतो की म्हणजे काही स्त्रियांनासुद्धा म्हणजे अगदी शेवटी इतकं असह्य होतं की काही काही वेळेस त्याने गर्भाशयसुद्धा काढून टाकायला लागतं. पण त्यापूर्वीचं जे आहेत त्याला उपचार म्हणजे हेच आपल्या वेदना शामक गोळ्या, ॲश्युरन्स सगळ्यात महत्त्वाचं की काही तुला होणार नाही. कारण कुठलीही या एक सगळ्यात महत्त्वाचं काय की या प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोममध्ये तुम्ही कोणतीही तपासणी केली तर तुम्हाला कुठलाच म्हणजे विकार तिथं सापडत नाही, ना हार्मोनचा सापडतो, ना म्हणजे कुठलं स्ट्रक्चर खराब आहे, म्हणजे फायब्रॉइड किंवा एंडोमेट्रिओसिस किंवा कुठलंही मी विकार किंवा PID कुठलंही सापडत नाही, पण त्या स्त्रीला मात्र तो त्रास निश्चित होत असतो. पण होतं मात्र हे की हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे होतं असं म्हणजे मानलं जातं, पण त्याचा अजून म्हणजे एक्झॅक्टली त्याच्यावरती म्हणजे फार काय अजून त्यांनी हे कारण मीमांसा काय अजून सापडलेली नाही आहे. पण मग त्याचे जे काही व्याधी असतात त्या, तर ते काय फक्त ॲक्यूट पेन्स असतील किंवा जसं तुम्ही म्हणालात असं काही असतं का? अजून नाही, ॲक्यूट नाही, हे असं वेगच असतं सगळ्या गोष्टी. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूड स्विंग्स असतात, हेडेक येतं, सगळ्या बाकी सगळ्या गोष्टी असतात त्या, म्हणजे डिप्रेशन, अँग्झायटी, हे सगळ्या अशा गोष्टी असतात. त्याच्यात बऱ्याच वेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जे काही ऑब्झर्व केलं आहे की सेकंड हाफमध्ये मासिक पाळीच्या कॅफिनचं प्रमाण जर जास्ती झालं तर ते थोडंसं अवॉइड करायला पाहिजे, आणि अल्कोहोलचं प्रमाण म्हणजे आपल्यात काय नाही पण आता हल्ली आपल्याकडे पण मुली थोडं थोडं हे करतात, तर PMS असणाऱ्या मुलींनी कॅफिन म्हणजे कॉफी आणि अल्कोहोल हे याच्यात म्हणजे लुटेल फेजमध्ये किंवा सेकंड हाफ ऑफ मेन्स्ट्रुएशनमध्ये अवॉइड करायला पाहिजे. तर तुमचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे योगा, एक्झरसाइज आणि सर्व गोष्टी नॉर्मल आहेत हे जेव्हा तिला समजावून सांगितलं जातं तेव्हा बऱ्याच पेशंटांना त्याचं म्हणजे येतो रिझल्ट येतो. पण रिझल्ट जेव्हा नाही येतो तेव्हा काही काही पेशंटना त्यासाठी डॅनाझॉल, मग नंतर GnRH ॲनॉलॉग, म्हणजे अशी सगळी मोठी मोठी हे काय म्हणतात ड्रग्सवर द्यायला लागतात, आणि त्यांनी बरं नाही झालं तर मग मात्र ते अगदी असह्य झालं तर मग काय स्त्री बीजांड कोश काढून टाकणे, गर्भाशय काढून टाकणे यासारख्या शस्त्रक्रियापर्यंतसुद्धा हा आजार जाऊ शकतो. दॅट इज प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम PMS. पण एखाद्या स्त्रीमध्ये असं की जिचं अजून पुढचं सगळं आयुष्य आहे तर त्यावेळेला असं गर्भाशय काढून टाकणं वगैरे नाही, मग त्यांना हे बाकीचे आजार बाकी जे काय आपण उपचार करतो त्यातनं बरं वाटतं ना. अच्छा, आता गर्भाशय काढून टाकायचं का नाही ह्याच्यावर आपला अख्खा एक एपिसोड होणार आहे. गर्भाशय खरं तर म्हणजे काढून टाकायचंच नाही, जेवढं शक्य होईल तेवढं गर्भाशय हे वाचवलं पाहिजे. कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं काय की मासिक पाळीचा जो काही नियंत्रण आहे, हायपोथॅलॅमस बरोबर, पिच्युटरी, इस्ट्रोजन, गर्भाशय,
गर्भाशय तुम्ही जर काढून टाकलं तर तुम्हाला टार्गेट ऑर्गन इस्ट्रोजनला काहीच नाही. मग जे फीडबॅक्स आहेत, पॉझिटिव्ह फीडबॅक, निगेटिव्ह फीडबॅक, जे जे काही आहेत, हे टार्गेट ऑर्गन जर नसेल तर इस्ट्रोजन का म्हणून सिक्रेट होईल. मग म्हणजे ओव्हरीचं फंक्शन जर गर्भाशय तुम्ही काढलं आणि ओव्हरी जरी ठेवल्या तरी ते हळूहळू एक 4 ते 5 वर्षानंतर म्हणजे लवकर हे होते. मग त्यामुळे तुम्हाला अकाली रजोनिवृत्ती होती. मध्यंतरी याच्यावरती मला वाटते खूप मोठा म्हणजे वाद निर्माण झाला होता. बीड जिल्ह्यामधल्या ज्या काही ऊसतोडी कामगार आहेत त्यांची वयाच्या 20व्या 22व्या 23व्या 24व्या वर्षी गर्भाशय काढून टाकली आणि दे आर फेस बिग प्रॉब्लेम्स. म्हणजे आता त्याचा जो इस्ट्रोजनचा तो इस्ट्रोजन स्त्रवण 4-5 वर्षामध्ये बंद झाल्यानंतर त्याचा जो प्रोटेक्टिव्ह तुमच्यावरती जो काही हे आहे त्याचा एक अंमल असतो, तो अंमल तो जातोच ना. म्हणजे तुम्हाला रक्तवाहिन्या टणक व्हायला लगेच सुरू होतात. टणक झाल्या की मग ते पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन होतात, म्हणजे ब्लड प्रेशर आलं, परत नंतर हार्ट अटॅक आला, मग नंतर हे मेंदूचे आजार आले, अर्धांगवायू आलं, बाकीचे सगळे आजार आले. त्या स्त्रियांचे जे काय हाल आहेत हे फक्त काय माहिती आहे का की त्या स्त्रिया त्याला सोशल कारण होतं. म्हणजे जेव्हा ऊस तोडीला इकडे त्या स्त्रिया यायच्या तर मासिक पाळी दरम्यान त्यांना सुट्टी द्यायला लागायची आणि ती सुट्टी द्यायला लागत असल्यामुळं ते तो जो मुकादमा असायचा का नाही त्याला ते परवडायचं नाही, कारण त्यांनी त्यांना पैसे देऊन इकडं आणलेलं असायचं. म्हणून एखाद्या स्त्रीला जर काय समजा हे काय म्हणतात त्याला म्हणजे असा त्रास होतो आहे आणि थोडा जरी त्रास झाला तरी सुद्धा त्याचे सर्रास विनाकारण सुद्धा गर्भाशय काढून टाकलेले आहेत. गर्भाशय काढायचं म्हणजे खरं 35 वर्षापर्यंत मी काय म्हणतो 40 वर्षापर्यंत मी गर्भाशय जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवता येते आणि त्यासाठी जे काय उपचार आहेत ते आपण एका म्हणजे एपिसोडमध्ये नक्की त्याच्यावर चर्चा करूया. नक्की. मगाशी तुम्ही बोलताना असं सांगितलं की PMS मध्ये मूड स्विंग्स होत असतात. हेच मूड स्विंग्स अनेकदा नंतर म्हणजे कधी जर 45च्या आसपास बऱ्याच स्त्रियांच्यामध्ये बघायला मिळतात आणि सगळ्यांना माहिती आहे की या सगळ्यासाठीचा एक कॉमन शब्द आहे आणि तो म्हणजे मेनोपॉज. तर याबद्दल आता सांगा. मेनोपॉजबद्दल तर बोलणारच आहे आपण, पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की आणखीन एक वेदना ज्या होतात म्हणजे मासिक पाळीशी निगडीत जी आहे त्याला मिड सायकल पेन जे असतं ना त्याला मिडसेल वर्क असं म्हणतात. म्हणजे ओव्हुलेशन पेन म्हणजे जेव्हा स्त्रीबीजांड कोशातून बाहेर पडतं तर त्यावेळेस जे असं थोडंसं उटीपोटामध्ये बर्निंग सेन्सेशन येतं त्याला मिडसेल वर्क असं म्हणतात. इवन काही काही म्हणजे पेशंटांना त्याला ह्याला मेन्स्ट्रुअल अंजायना सुद्धा होतो, म्हणजे गर्भाशय जेव्हा ते आकुंचन पावतो तेव्हा. पण ते काय फार मोठं नाही, थोड्या वेदनाशामक गोळ्या घेतल्या की ते बरं होऊन जातं. आता मधला जो मेनोरेजियाचा जो प्रश्न आहे तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेणार आहे, पण आता तुम्हाला मी मेनोपॉजबद्दल बोलतो. पौगंडावस्था झाली मग नंतर तुमची जननेंद्रिय जे आहेत ते रेग्युलर फंक्शन करायला लागली, मग नंतर तुमचं जे हे आहे काय म्हणतात त्याला हा ॲक्सिस जो आहे हा ॲक्सिस आता म्हणजे मेनोपॉज जेव्हा येतो तर त्यावेळेस तो जरा डिरेंज व्हायला सुरू होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला म्हणजे नॉन रिस्पॉन्सिव्ह टू इस्ट्रोजन व्हायला लागतं हे सगळं म्हणजे एंडोमेट्रियम. आणि ते नॉन रिस्पॉन्सिव्ह व्हायला लागल्यानंतर त्याला जो काय ह्याला हायपोथॅलॅमसला हा जो काही सिग्नल जातो त्या सिग्नलमुळं पिच्युटरीचे जे हॉर्मोन्स आहेत ही जास्ती प्रमाणात वाढायला सुरू होतात. बरं. आणि हे हळूहळू होतं की म्हणजे आता जशी म्हणजे दिवस सकाळ आपला उजाडलेला आहे आणि आता ही संध्याकाळ यायला सुरू झालेली आहे, तर या स्त्रीच्या म्हणजे हॉर्मोनल लाईफमधली ही संध्याकाळ आहे आणि त्यामध्ये जे मात्र स्थित्यंतर आहे ना हे फार अवघड आहे. आणि आता हीच आता अशी वेळ आहे की ज्यावेळेस म्हणजे त्या स्त्रीला खरोखर आपल्या म्हणजे सहकार्याची गरज असते, म्हणजे आपल्या म्हणजे नवऱ्याची गरज असते, मुलांची गरज असते. पण 45 किंवा 50 वर्षापर्यंत हा मेनोपॉज म्हणजे होतो.
पण ह्या मेनोपॉजच्या पिरियडमध्ये तिची मानसिकता, त्याच्या शरीरामध्ये जे होणारे बदल आहेत, त्याच्यामुळं तुम्ही मगाशी सांगितलं तसे ते मानसिकतेची चिडचिड, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टींना ती जाऊ शकते. आणि अशा वेळेस जेव्हा ही माणसं घरातली अवेलेबल पाहिजेत तिच्यासाठी, जिनं हे आयुष्य सगळं त्यांच्यासाठी घातलेलं असतं, त्यावेळेस ते अवेलेबल नसतात. कारण पुरुष, घरातला पुरुष जो आहे तो आता सध्या म्हणजे पैसे कमवण्याच्या मागं लागला असतो. मुलं आता मोठे झालेले असतात आणि मुलं जी आहेत तर ती आपापल्या विश्वामध्ये गुंग झालेले असतात. तर माझं एकच म्हणणं आहे की घरामध्ये जी क्लायमॅक्टिक म्हणजे पेरिमेनोपॉजल काळाला आम्ही क्लायमॅक्टिक म्हणजे पिरियड असं म्हणतो, ह्या पिरियडमध्ये त्या स्त्रीला म्हणजे घरच्या लोकांनी सपोर्ट करणं, म्हणजे तिला मदत करणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला आधार देणं, मानसिक आधार देणं किंवा तिच्याबरोबर राहणं, तिचं थोडं ऐकणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या घरातला जो मुख्य घटक आहे, ज्या मुख्य घटकाने इतकी वर्ष आपल्याला म्हणजे सेवा दिलेली आहे, अशा तिच्या सायंकाळी सगळ्यांनी तिच्याबरोबर हितगुज करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्की. आणखीन काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत, पण आता इथं घेऊया छोटासा ब्रेक. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, दोन सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 532 क्रमांकाच्या बी चॅनल वर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, मेनोपॉज बद्दल आपण बोलत होतो आणि मूड स्विंग्स हा एक भाग झाला, पण या सगळ्याचा आपल्या शरीरावर सुद्धा स्त्रीच्या वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होताना आपल्याला दिसतो, तर हा नेमका परिणाम काय असतो, तर त्याबद्दल काय सांगाल? माहिती आहे खरं तर सगळ्यांना, पण तरी सुद्धा डॉक्टरांच्याकडनं की अजून काही याच्या वेळेला काळजी घेणं गरजेचं असतं का, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. शारीरिक बदल म्हणजे काय की ओव्हरी जे आहेत, स्त्री बीजांडकोशे श्रिंक व्हायला सुरू होतात, त्याच्याबरोबर म्हणजे हे सुद्धा गर्भनलिका वगैरे सगळ्या ॲट्रोपी व्हायला लागतात. गर्भाशयसुद्धा जे मोठं असतं ते सुद्धा ॲट्रोपी व्हायला सुरू होतं. त्याचबरोबर जे जनन मार्गाचं जो काय म्हणजे अस्तर आहे हे पण ॲट्रोपी व्हायला सुरू करतं. म्हणजे त्याच्यामध्ये जे काय बॅसिल आहेत म्हणजे ॲसिडिक pH आहे हा बिघडायला सुरू होतो. त्याचबरोबर ह्याचेसुद्धा स्तनाचेसुद्धा जे फॅट आहे ते रिअब्सॉर्ब व्हायला सुरू होतं, म्हणजे ते शॅगिंग व्हायला सुरू होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे जे काय हाड ठिसूळ व्हायला सुरू होतात, मेटाबॉलिक सगळे चेंजेस व्हायला लागतात. आणि ॲट द सेम टाईम आता ह्यावेळेस जर काय समजा त्या स्त्रीनं आहार आणि व्यायाम ह्या गोष्टी जर काय बरोबर हे केल्या नाहीत तर ते सगळे बाकीचे आजार अनुवंशिक सोडून बाकीचे आपण जे काय म्हणजे त्या सगळ्याचे आजार जे आहेत, म्हणजे ब्लड प्रेशर आहे, ओबेसिटी आहे, डायबिटीस आहे, ह्या सगळे जर आजार यायला सुरू होतात. आणि ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे या मेनोपॉजमध्ये दिसायला सुरू होतात. आणि त्याच वेळेस म्हणजे जनन मार्गाचा ड्रायनेस सुद्धा येतो, म्हणजे त्यावेळेस सुद्धा म्हणजे जेव्हा समागमाच्या वेळेस सुद्धा तो त्रास व्हायला सुरू होतो. म्हणजे अशा बरेच बदल इवन ह्याच्यावर चेहऱ्यावरचे जे काय सुरकुत्या पडायला लागतात, म्हणजे त्या हे सगळे इस्ट्रोजनचे जे काय विड्रॉल हे आहे सिमटम्स आहेत हे सगळ्या आपल्याला त्याच्यामध्ये स्त्रीमध्ये दिसायला सुरू होतात. त्या अच्छा, पण मग त्याला काय केलं म्हणजे हे अजूनही आपण चांगल्या पद्धतीनं इस्ट्रोजनची पातळी आपल्या शरीरामध्ये ठेवू शकतो, म्हणजे बाहेरचे उपचार न करता अजून काही? नाही, आता तुम्हाला सांगतो की नाही की याच्यामध्ये सगळ्यात कॉमन आणखीन एक म्हणजे तिला त्रास व्हायला लागतो म्हणजे हॉट फ्लशेस. म्हणजे जेव्हा मेनोपॉज येतो त्यानंतर त्यांना म्हणजे अचानक असं एकदम गरम व्हायला लागतं, गरमी होते, दरदरून घाम येतो. मग त्याच्याचबरोबर परत नंतर ह्या युरिनरी कंप्लेंट सुद्धा सुरू होतात. जसं जनन मार्गाच्या हे झाल्या म्हणजे त्या जो ॲट्रोपी होते तशी ब्लॅडर युरेथ्रा ह्याला सुद्धा ॲट्रोपी थोडी थोडी होतीच. मग नंतर दुसरी गोष्ट म्हणजे
आपल्या पार्टनरबरोबर जे आकर्षण असतं हे पण थोडंसं कमी व्हायला लागतं, कारण दिस इफेक्ट ऑफ हॉर्मोन म्हणजे लॅक ऑफ इस्ट्रोजन, त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, की ह्याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर म्हणजे पूर्वी म्हणजे अमेरिकेमध्ये काही काळापूर्वी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे सुरू केलेली होती. तर हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये ते काय करायचे की इस्ट्रोजन म्हणजे आता आपल्याकडे एवढं फॅड नाही आहेत, पण त्या अमेरिकन बायकांना आपण तरुण राहायचं फार फॅड आहे, कारण त्यांचे जे काही निकष आहेत जीवनाबद्दलचे सगळे वेगळेच आहेत, हा त्यांच्या गरजा सगळ्या वेगळ्याच आहेत, कारण गव्हर्नमेंटनं अन्न आणि निवारा आणि वस्त्र ह्याचं हे घेतलेलंच आहे, अन्न वस्त्र निवारा त्यांना म्हणजे दिलेलाच आहे. मग उरलं काय तर हे बाकी सगळे आपण तरुण राहिलं पाहिजे, आकर्षक दिसलं पाहिजे, मग यासाठी त्यांनी ते म्हणजे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरू केली होती. पण सुरुवातीला चांगलं चाललं होतं, म्हणजे काय त्यांना काय बरं वाटायचं, हां चांगली आता 50 वर्ष झाली 60 वर्ष झाली तर चांगली जवानच दिसते, पण त्याचे दुष्परिणाम नंतर दिसायला सुरू झाले. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये दिसायला सुरू झालं, मग त्यानंतर पुन्हा ते विड्रॉ झालं. म्हणजे काही काही गोष्टी ज्या आहेत की नाही की म्हणजे पूर्ण मेडिकल फील्डमध्ये किंवा याच्यामध्ये एस्टॅब्लिश झाल्याशिवाय आपण घ्यायचं नाही. नशिबानं भारतामध्ये हे येण्यापूर्वीच तिकडच्या तिकडे ते बंद झालं म्हणून बरं, नाहीतर आपल्याकडे सुद्धा ते आपण काय लवकर ते त्यांचं अनुकरण करतो, पण ते अनुकरण करण्याच्या लेवलला येण्यापूर्वीच ते हॉर्मोन थेरपी तिकडे बंद झाली त्यामुळं बरं. पण आपल्याकडे फक्त एकच आहे की तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करा, व्यवस्थित आहार घ्या. पण खरं सांगू का डॉक्टर की काय होतं, बऱ्याच जणींचं मी बघितलंय की मेनोपॉजच्या काळामध्ये आळस पण तेवढाच वाढत असतो, त्यामुळे व्यायाम करायला पण कंटाळा करत असतात. नाही नाही मी सांगतो तुम्हाला की म्हणजे तुम्हाला व्यायाम करायचा नाही ना, योगा करा, तुम्हाला म्हणजे तुम्ही ध्यान करा, मग श्वासाचे व्यायाम करा, ते ब्रह्मविद्या म्हणून एक नवीन निघालंय ते करा. ब्रह्मविद्येमध्ये तर काय तुम्ही बसून फक्त म्हणजे आळस जरी असलं तुम्हाला दिवसाभरामध्ये 15 ते 20 मिनिटं तुम्हाला आरामात मिळतात, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे श्वसनाचे त्यांच्याकडे व्यायाम आहेत, आणि ते व्यायाम तुम्ही जरी केले तरी खूप लोक अगदी 60-70 वर्षी तरुण दिसतात, कारण हे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही शेवटी सांगितलं नाही, न्यूरो एंडोक्राईन सगळ्या ह्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्या हॉर्मोन्स जरी कमी झाले तरीसुद्धा तुमची शरीरामध्ये थोडक्यात काय माहिती आहे का, हे जे योगा आहेत म्हणजे मला जे काही योगा किंवा ब्रह्मविद्या हे जे समजलं आहे तुम्हाला सांगतोय का, आपल्या शरीरामध्ये आपण बैठे काम करत असल्यामुळं कुठे ना कुठे हे रॅडिकल्स म्हणजे जे काय हे तयार झालेले आहेत बॉडीमध्ये, आपण व्यायाम केल्यामुळं काय रक्ताभिसरण वाढतं, रक्ताभिसरण वाढलं की ते आपल्या लिव्हरमध्ये येतं, लंग्समध्ये येतं आणि ते डिटॉक्सिफाय होऊन बाहेर जातं. मग त्यांना बसून हे करायचं आहे, त्यांनी जे श्वासनाचे व्यायाम ब्रह्मविद्याच केली पाहिजे का, तर दॅट इज टिश्यू ऑक्सिजनेशन, म्हणजे तुमच्या बॉडीच्या शेवटच्या टोकापर्यंत जिथं रक्तवाहिन्या नाही तिथंपर्यंत तुमच्या टिश्यूमध्ये ऑक्सिजनेशन होतं, ॲट द सेम टाईम ते जे काही तुमचे हे आहेत काय म्हणताला ऑक्सिडंट्स आहेत ज्या काही म्हणजे थोडक्यात जे म्हणजे ज्या आपल्या शरीराला घातक अशा स्त्राव आहे तो सगळा तुमच्या श्वासनावाटे बाहेर जातो. हे अजून ब्रह्मविद्यावाले सांगत नाहीत, पण हे मला जरा समजल्यासारखं वाटते म्हणून मी सांगितलं, कारण ह्याचा असा इफेक्ट 100% असणार आहे. म्हणून आता तुम्हाला सांगतो की आपल्याकडे पूर्वी ऋषीमुनी जे ध्यान करायचे किंवा योगा करायचे आणि हे ब्रह्मविद्या करायचे ही माणसं 100-100, 125-125 वर्ष 150-150 वर्ष जगायचे, कारण त्याचबरोबर त्यांचा आहारावर सुद्धा नियंत्रण होतं. हे आहार तुमचं योगासन, आता जग सगळं योगाच्या मागे लागलं, कारण आपली संस्कृती जी आहे ना ही सगळी जगभर पसरली. पहिल्यांदा पाश्चिमात्य जी काही संस्कृती होती त्याचा एवढा म्हणजे फार पुढारले असं म्हणाले, आणि त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत हे त्यांना जेव्हा दिसायला लागले तेव्हा ते आपल्याला परत भारतीय संस्कृतीकडे हे सगळं वळायला लागलं आहे, आणि आपल्या तर काय आपल्या हाडामासात आपल्या रक्तात मुरलेली आहे संस्कृती. म्हणजे योगविद्या ब्रह्मविद्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे करणं खूप गरजेचं आहे, आणि हे एवढं जरी केलं ना तरीसुद्धा आणि मग त्याला काही सपोर्टिव्ह म्हणजे
व्हेजिटेबलमधनं त्यातल्या तुम्हाला सांगतो की म्हणजे आपल्याजवळ सोयाबीन आहे ना, सोयाबीनमधनं काही एक्स्ट्रॅक्ट काढून त्या हां त्या त्या ज्या काही हे आहेत ते नॅचरल इस्ट्रोजन आहेत, त्याचे इफेक्ट साईड इफेक्ट होत नाहीत, कारण बॉडीवर चांगले इफेक्ट होतात. म्हणजे जे लवकर आपण म्हणजे वृद्धापकाळाकडे जातो त्याचे मेनोपॉजचे जे काही सिम्पटम्स आहेत ते थोडेसे प्रोलॉंग करता येऊ शकतात, नाही कमी प्रमाणात करता येतात, पण त्याच्यावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचे आहार, योगा, ब्रह्मविद्या आणि या सपोर्टिव्ह लाईनची ही म्हणजे गरज आहे. वा, मला असं वाटतं की मेनोपॉजबद्दल बऱ्याच जणींच्या ज्या काही मनातल्या शंका असतील तर त्या खूपशा निवळल्या असतील, कारण या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुमचा आहार, त्याचबरोबर तुम्ही करत असलेला व्यायाम, तसंच सरांनी आत्ता जे सांगितलं की ब्रह्मविद्या किंवा कुठलाही जे मेडिटेशन आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. अगदी आपल्या शेवटच्या टिश्यूपर्यंत ऑक्सिजन जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही चांगले कुठल्याही पद्धतीने तुम्ही व्यायाम करा, म्हणजे तुम्ही कार्डिओ करा, त्यामुळे तुमचा ऑक्सिजन तुमच्या शेवटच्या टिश्यूपर्यंत जाईल. किंवा हे श्वसनाचे व्यायाम करा, तुम्हाला कार्डिओ करायला जमत नाही, श्वसनाचे व्यायाम करा. थोडक्यात स्वतःच्या शरीराला डिटॉक्सिफिकेशन करणं हे जास्त आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या फॅमिलीनं त्या स्त्रीला थोडीशी तिला सपोर्ट करा की हाच काळ आहे की ज्यावेळेस तिला खरोखर तुमची गरज आहे. नक्की ती मानसिकरित्या सुद्धा तेवढीच त्यामुळं स्ट्रॉंग होत असेल. पण शेवटी तुम्हाला सांगतो की नाही की आपलं जे काय शरीर आहे हे त्याचं ब्रेनच शेवटी गव्हर्न करतो ना. कित्येक आमच्याकडे पेशंटसुद्धा आहेत की नाही की त्यांना थोडंसं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये नेलं की इन्फर्टिलिटी असले पेशंट फर्टाईल होऊ शकतात, पण त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीनं काउन्सिलिंग करायला लागतं की भाई तुझ्या स्त्री शरीरामध्ये काही दोष नाही आहे, बी पॉझिटिव्ह, मे थिंक पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह असणं हे फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे काय भगवद्गीतेनं सांगितलं आहे वर्तमानात जगायला शिका, जर तर पण परंतु याच्यामध्ये आपण सारखं पडून राहतो आणि त्याच्यामुळं सगळ्यात मोठा जर त्रास जर होत असेल तर हे म्हणजे मला काय होणार ह्या भीतीनं तुमच्या शरीरामध्ये जे काय कॅटेकोलोमाइन्स जे काय हे होतात त्याचे घातक परिणाम हे तुमच्या शरीरावर, तुमच्या रक्तवाहिन्यावर, तुमच्या हृदयावर, तुमच्या मेंदूवर सगळीकडे होत असतात. त्यामुळं हे जे आहे ना आणि परत आपलं हरिवरी करी ह्या तीन गोष्टीपासून आपण थोडंसं जर काय दूर राहिलं तर आपल्या ह्या म्हणजे स्त्रियांना आणि इव्हन संपूर्ण म्हणजे पुरुष हरिनाम नाही हरी म्हणजे हरी सारखी घाई झाली मला, आता मला मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. अच्छा, वरी म्हणजे चिंता आणि करी म्हणजे तांबडा रस्सा पांढरा रस्सा म्हणजे ते मसाला सगळा, ह्या तीन हरी वरी करी ह्या तीन गोष्टी. बरोबर, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा माणसाच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. चांगले परिणाम होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्याकडे आपण जायला सुरू करायला पाहिजे आणि ते जर केलं तर सगळ्यांचंच आयुष्य हे सुखात जाऊ शकेल असं मला तर वाटतंय. नक्की मैत्रिणीनो, हरी वरी करी हा जर का मंत्र प्रत्येकीनं मनाशी ठेवला तर मला वाटत नाही की मेनोपॉज सारखा एक तिच्या आयुष्यामध्ये जो स्थित्यंतर येणारा आणि त्या काळामध्ये जो तिला त्रास होतो तर तो त्रास टाळण्यासाठीचा हा एक उत्तम मंत्र आहे असं मी म्हणेन. आणि ज्याच्यामध्ये हरी पण म्हटलेलं आहे, करी पण म्हटलेलं आहे, त्यामुळं मुखामध्ये हरी वरी करी हा जर का जप केलात तर तुमच्या बहुतेक सगळ्या समस्या दूर होण्याचा एक चांगला मार्ग डॉक्टर आज तुम्ही आम्हाला सांगितलेला आहे. आणि नामस्मरण हे सगळ्या आपल्या आपल्या आपल्याला संस्कार पाहिजे होते, ते आपण केलेच पाहिजे, केलंच पाहिजे. सगळ्या ज्या जे काय आपण कार्य करतो हे शेवटी ईश्वराच्या चरणी अगदी अगदी देणं आपण काम केलं तर आपलं आयुष्य म्हणजे नक्कीच आयुष्य जास्तीत जास्त सुकर होण्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण तुमच्याशी शेअर करतो आहोत तर ते प्रत्येकीचं आयुष्य जास्तीत जास्त सुकर कसं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला आपल्या शरीराबद्दलची माहीत असणारी जी काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या तुमच्यापर्यंत देण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. पुन्हा भेटूया पुढच्या आरोग्य मंत्रमध्ये. नमस्कार.